झाला सर, किती नवीन सरपंच कोण होता तर? हय, आयज आमच्या म्हणजे जो सरपंच आसलो विद्यानंद काकोडकर, हेजो आमच्या करारानुसार ताजो टर्म सोंपलेलो आनी 16 मेक तेंच्यांनी रेजिग्नेशन दिल्ले आनी ते रेजिग्नेशन आयज एक्सेप्ट जाले. डायरेक्टर ऑफ पंचायतीन ते रेजिग्नेशन एक्सेप्ट करून ताका मुक्त केल्लो आसा आनी सध्या ताबो म्हणटा तो डेप्युटी सरपंचा कडेन दिल्लो आसा. तेन्ना नवीन इलेक्शनाची डेट येईपर्यंत हो ताबो म्हणटा तो डेप्युटी सरपंचा कडेन उरतलो असो विषय आसा. काही लोकांचे मतभेद जाल्लो की आमच्या काही मेंबरांनी तेचेर नो कॉन्फिडन्स मोशन मूव केल्ले आसा, पण तसे कांयच विषय ना. आमचे जे 11 मेंबर आहात ते सगळे 11 भाजपचे आसा आणि आमच्या भितर कांयच असो वाद विवाद असो ना. म्हणून जे पॅनल जे आता फुडल्या जे जस्ट एक रिस्पॉन्सिबिलिटी आसतली, खांदे पलट आसतली. जसो आम्ही करार जेव्हा सुरुवातीक सरपंच बसयले त्यांना हो सगळं करारानुसार प्रत्येकाची जबाबदारी आणि प्रत्येकाचा टर्म आम्ही डिसाईड केला आणि या पद्धतीन आता जो नवीन सरपंच येतला न्हू हेजी टर्म सोपल्या उपरांत दुसरो सरपंच आता निवड जातलो. तर थोड्याच वेळा दिसांनी नवीन डेट येऊन नवीन सरपंच अपॉइंट जातलो. हे मतभेद जावपाचे कारण किती म्हटलं असे? तसो विषय किती झाला की काही दोन तीन दिस मसे डिले झाल्या म्हणून म्हणजे संडे येलो, सॅटर्डे संडे झाल्यामुळे थोडासा मतभेद झाला की ॲक्सेप्ट जाऊ नसले ते म्हणून मतभेद झाला. आणि काय विषय तसं काही कायच ना. सगळे सरपंच आमचे सगळे एकजुटीन काम करतात आणि सगळे एक ध्येयान सगळे जण एकीकडे असा आणि एकनिष्ठ असा. ही आता नवीन तुमची पंचायत जी असा न्ही, बिल्डिंग नवीन आता बांधलेली ऑलरेडी असा, ताजे खातीर किती बी झाला असं दिसतं ना? आता नवीन पंचायतीचे उद्घाटनही बेगीन जावपाचे असा. एक सांगपाचो उद्देश म्हणजे त्या पंचायतीचे थोडेसे काम बाकी असा, म्हणजे एअर कंडिशनिंग आणि फर्निचर वर्क हे 3 कोटीच्या पेक्षा जास्त अमाऊंट झाल्या कारणान आमकां एक दुसरे अमाऊंटाचे एक काम करचे पडले. म्हणजे डायरेक्टर ऑफ पंचायती कडसून तो फंड मंजूर करून घेऊन एक नवीन काम 48 लाखाचे म्हणजे जस्ट प्रोवायडिंग एअर कंडिशनिंग फेसिलिटी टू द न्यू बिल्डिंग आणि फर्निचर या कामाचे 48 लाखाचे टेंडर आता फ्लोट जातले. आचारसंहिता असल्या कारणान ते टेंडर फ्लोट जाऊन टायम मिळत ना, म्हणून आता ते फ्लोट जातले आणि ते काम पूर्ण केल्यानंतर आम्ही पंचायतीचे पूर्ण काम झाल्यानंतर इनॉग्रेशन करपाचं असं ठरवलं. इन द मीन टाइम समजा का आमचे पंच मेंबरांना दिसता जाल्यार त्या किंवा सगळ्या जर नागरिकांना दिसता जाल्यार त्यात पहिली जाऊ शकता असा विषय असा. ओके, थँक्यू.